अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या पद्धतीने मनमाई करणार जर असेल तर तालुका खपवून घेणार नाही. लोक खूप अडचणीत आहे, मी तळतळून बोलतोय. आजी आणि माजी आमदार, तुम्ही तुमचं डोकं टाळ्यावर ठेवून भांड ठेवून तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि तुमच्याच्याने होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, प्रशासन आणि कोविड हॉस्पिटल काय चालवा. सन्मानी या तालुक्याचे बहुजन समाजाचे आमचे सन्मानिने गायकर साहेब असतील, सन्मानिने मधुकर नवले साहेब असतील, यांच्या ताब्यात तुम्ही ह्या समित्या द्या. प्रशासन काय असतं, काम काय असतं ह्या माणसाकडून शिकून घ्या. मी राजेंद्र यादव नायकवाडी. खऱ्या अर्थाने कालच्या जो सुगावचा कोविड हॉस्पिटलचं जे उद्घाटन झालं, त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी किंवा सामान्य माणसाने काय बोलायचं आहे, पण जर विचार जर केला तर आजी आणि माजी आमदारांनी तालुक्यात चालवलेला हा पोर खेळ हा खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं हा थांबला पाहिजे. याचं कारण असं आहे का, अगस्तीचं कोविडचं हॉस्पिटल असं त्याही त्याच ठिकाणी उद्घाटनावरून राडा झाला. काल नव्हे तर सुगावच्याही उद्घाटनावरून राडा झाला. अशा पद्धतीने समाजाला न्याय देण्यापेक्षा, समाजाच्या आजाराकडं बघण्यापेक्षा, आपण ज्या पद्धतीने राजकीय ह्या तालुक्यात जो स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी जो काही तुम्ही एकमेकाला रोष पत्करतात तो चुकीचा आहे. जर विचार जर केला तर तालुक्यात आज एवढी भयान परिस्थिती आहे, एवढी हाल आहे. सामान्य कुटुंबातले जर विचार जर केला तर 4 ते 5 असलेला स्कोरचे माणसं कोविड हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटलमध्ये ते जातात, बरे बी होतात. तिथं प्रशासन म्हणजे महसूल विभागाचं टोटल प्रशासन इतकं काही चांगलं काम करीत असतानीसुद्धा तुमचं दोन्ही आमदारांचं जो काही तुमचा मेसेज जातो आहे तो चांगला नाही. लंक्यांचं एक उदाहरण घ्या, तुमच्या जर दोन्ही आमदारांमध्ये किंवा इतर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जर हिंमत जर असेल, 1000 किंवा 500 माणसांचं कोविड हॉस्पिटल काढा आणि मग छाती ठोकून सांगा का मीच उद्घाटन करीन. समाजासाठी कुठंतरी देणेदार आहोत आपण, प्रतिनिधी आहे, प्रतिनिधीचं म्हणून आपण काम केलं पाहिजे. मग ते सन्माननीय वैभवराव पिचड साहेब असो किंवा सन्माननीय डॉक्टर लहामटे साहेब असो, आपण ज्या पद्धतीने समाजासाठी काम केलं पाहिजे ते कामच केलं पाहिजे. याच्या आधीचा थोडा इतिहास जाऊन पहा. आदरणीय मोठे साहेब पिचड साहेब यांनी तालुक्यासाठी जे जे काही कामं केले असतील ते राजकीय भूमिकेतून मी बोलतोय म्हणून नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने जे लक्ष दिलं त्या लक्षाला लक्ष देणं माझ्यासारखा म्हणन. आज मी तिला जर विचार केला तर सन्माननीय अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक मधुकर नवले साहेब असतील, या तालुक्याचे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सन्माननीय जिल्हा बँकेचे माजी चेअरमन साहेब सन्माननीय सीताराम पाटील गायकर साहेब असतील. जर विचार जर केला तर ह्या माणसांच्या ताब्यात ह्या दोन्ही आमदारांना म्हणावा, तुम्ही एक हे समिती देऊन टाका आणि मग बघा या सगळ्या समितीचं काम कसं चालतं आहे. तुम्हाला कोणतं श्रेय लाटायचं आहे? लोक मरायला लागले, तुम्हाला माहिती आहे का या तालुक्यात या आठवड्यात किती मयत झाले हे तुम्हाला काहीच माहीत नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये जाओ, 3-3, 4-4 लाख रुपये सामान्य कुटुंब माणसांना भरायला लागतात. 4-8 दिवस झाले, हप्त्यात 3 वेळा पाऊस झाला आहे, कांदे संपले, शेती संपली, सगळं उद्ध्वस्त झाले, तुम्हाला लोकांना काय माहिती आहे. तुम्ही फक्त स्वतःच्या श्रेयासाठी, स्वतःच्या श्रेय लाटण्यासाठी अशा पद्धतीने तुमचा चाललेला हा जर पोर खेळ असेल तो समाज कधीही मान्य करणार नाही. माझ्यासारख्याला वाटतं तुम्ही आजी माजी आमदार तुम्ही चुकताय, तुम्ही फार ज्ञानी आहे, परंतु तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे. कालच्या सुगावच्या जर उद्घाटनाच्या जर याच्यात जर पाहिलं तर कोणी कैची घेऊन पळते, कोणी उद्घाटनाच्या रिबिनपाशी उभं राहते, आणि कोणी काहीतरी म्हणजे कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, तालुका बापाची बँड आहे का, कोण काय म्हणते. अशा पद्धतीने जर तुम्ही समाजाकडे लक्ष देणार नसेल तर अतिशय चुकीचं आहे. आजही वातावरण समाजात अतिशय भयभीत आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नमूद करतो, चांगला विचार जर केला तर काय परिस्थिती आहे, तुम्ही वागताय काय, चालताय काय, बोलताय काय, कशासाठी, तुम्ही कुठेही चायनोला मोला खात देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ना आजी आमदार ना माजी आमदार तुम्हाला कोणत्याही पद्धतीने चायनोलं जर तुम्हाला मुलाखत द्यायची असेल तर तुमचे प्रथम स्वतःचे कोविड हॉस्पिटल उभरा. तुमच्या ताब्यात संस्था आहे, मोठमोठ्याले हॉल आहे, तिथं तुम्ही स्वतःचे कोविड स्वतः चालू करा आणि मग बाकी स्वतः उद्घाटनाला सज्जपणाने उभे राहा.
स्वतः काहीच करायचं नाही, सगळं जे काय करायचं ते प्रशासनाने करायचं आणि आम्ही बाकी फक्त उद्घाटनावरून भांडणं करायचे. असं कृपया माझ्यासारख्याला असं वाटतं असं करू नका. लोक खूप अडचणीत आहे. या आठवड्यात झालेल्या अकोले तालुक्यात जवळपास माझ्या अंदाजे 22 मयत झाले. आपलं चाललंय काय? लोक रात्रीतून किती मेले, सकाळी कोण रडतंय, कोण प्रेत पेटवतंय, कोण काय करतंय? सामान्य माणसं कोविड हॉस्पिटलमध्ये जातात, पण तुम्ही आतापर्यंत पॉझिटिव्ह ज्या माणसांमध्ये जाऊन हिंडलंय का? हे बाबा तुझी तब्येत कशी, घाबरू नको. हे आई तुझी तब्येत कशी, घाबरू नको. मी तुझा पोरगा आहे, घाबरू नको. आमच्यासारखे सामान्य माणसं प्रशासनाला घेऊन, महसूल विभागाला घेऊन उड्या मारताय तिथं. काल शिक्षक लोकांनी ते चांगलं काम केलं, मी त्यांना धन्यवाद देतो. पण धन्यवाद देत असताना मी त्यांनाही सूचित करीन का आपणसुद्धा प्रशासनाला मदत केली पाहिजे. प्रशासनाला धरून आपणसुद्धा ते कार्य केलं पाहिजे. बाकी जर तुम्हा कोणाला जर मी बोललो त्याचा जर राग आला असेल तर पण तुम्ही जनतेचे सेवकच आहे, तुम्ही कामच केले पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या पद्धतीने मनमाई करणार जर असेल तर तालुका खपवून घेणार नाही. लोक खूप अडचणीत आहे, मी तळतळून बोलतोय. आजी आणि माझी आमदार, तुम्ही तुमचं डोकं टाळ्यावर ठेवून, भान ठेवून तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. स्वतः उतरा, स्वतः पैसे घाला, स्वतःच्या मी म्हणणार नाही कोणच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, किती काय आहे, काय आहे. तालुक्यातले तमाम जनते ज्यांचे ज्यांच्याकडे विस्टेटी आहे ते आज जर तुम्ही समाजासाठी जर कामी जर आणले नाही आणि तुम्ही उद्या जर दुर्दैवाने याच्यात जर सापडले आणि तुम्हाला काही दगा फटका झाला तर तुमच्या विस्टेटी काही काम येणार नाही. समाजासाठी काम करा, समाजासाठी न्याय द्या, तरच तुम्हाला मानवतेत मानवतातच देव आहे असा मी म्हणणारा माणूस आहे. कृपया तालुक्यातलं राजकारण थांबवा, सगळ्यांनी गळ्यात हात घालून काम करा. आणि तुमच्याच्याने होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो, प्रशासन आणि कोविड हॉस्पिटल सन्माननीय या तालुक्याचे बहुजन समाजाचे आमचे सन्माननीय गायकर साहेब असतील, सन्माननीय मधुकर नवले साहेब असतील, यांच्या ताब्यात तुम्ही ह्या समित्या द्या. आणि कशा पद्धतीने याचं नियोजन होत नाही ते आमच्या सरकारला विचारा. प्रशासन काय असतं, काम काय असतं, ह्या माणसाकडून शिकून घ्या. पण तुम्ही जर ह्या तालुक्याचा जर पोर खेळ करणार असेल तर निश्चित थोड्या दिवसात आपल्यासुद्धा मशानभूमीमध्ये प्रेत पेटवायला जागा राहणार नाही. तुम्ही कृपया राजकारणासाठी कोविड आणि पेशंटला आणू नका, अशी माझी सामान्य कार्यकर्त्याची एक विनंती आहे. ह्यापेक्षा मला तर आधी काय वाटत नाही, पण थांबा. जनतेसाठी जागा, जगता आला तर जागा, नाहीतर आपण माणूस नाही, आपण सगळे राक्षस आहे. कृपया याच्यात राजकारण कोणी आणू नका, ही माझ्यासारख्याला वाटतं आज मी तिला.